चार तासाचा बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम ज्यामध्ये तुम्हाला हा व्यवसाय काय आहे, हा व्यवसाय कशासाठी करायचा आणि कसा करायचा याचं व्यवस्थित ज्ञान दिलं जातं, राईट। चार तासाचा ट्रेनिंग प्रोग्राम, कुठलंही शुल्क आकारलं जात नाही, पैसे घेतले जात नाहीत। दुसरा ट्रेनिंग प्रोग्राम प्रेझेंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम, ज्या ठिकाणी तुम्हाला पब्लिक स्पीकिंगचे धडे दिले जातात, पब्लिक स्पीकिंग तुम्हाला शिकवलं जातं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला कोचिंग दिलं जातं। पब्लिक स्पीकिंग व्यक्तिमत्व विकासाचा पहिला पैलू, बोलता आला पाहिजे की नाही। हा व्यवसाय करण्यासाठी आम्ही विचारत नाही तुम्हाला क्वालिफिकेशन काय आहे, अनुभव आहे का मार्केटिंगचा, नाही विचारत आम्ही। का? कारण सर्वसामान्य व्यक्तीने या बिझनेसमध्ये यावं आणि उत्तुंग भरारी घ्यावी, यशस्वी व्हावं, भरपूर पैसे कमावे। मग जर सर्वसामान्य व्यक्ती येत असेल, कोण शेतकरी असेल, कोण विद्यार्थी असेल, कोण कंपनीमध्ये नोकरी करत असेल किंवा कोण रिटायर व्यक्ती असेल, तर आम्ही कशी अपेक्षा ठेवणार की यांच्याकडे एमबीए इन मार्केटिंग असणार किंवा हे ग्रॅज्युएट झाले नेटवर्क मार्केटिंग मध्ये, अशी अपेक्षा आम्ही ठेवू शकत नाही। मग येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घडवण्याची जबाबदारी आम्ही पीआरबी एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून घेतो। आता मागच्या 6 महिन्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 34 लाख रुपये खर्च केले ट्रेनिंग वरती, कारण तुमचा सगळ्या ट्रेनिंगचा खर्च कंपनी उचलते। तुम्ही 1500 रुपये इन्व्हेस्ट करता, प्रोडक्ट सीडी डीव्हीडी वगैरे हे सगळं घेताच, प्रेझेंटेशन फोल्डर आहे, प्लॅनची स्क्रिप्ट आहे, तुमचे पैसे वसूल झाले, पण आम्ही तुमच्यावर तरी पैसे लावतो, लक्षात घ्या। कारण तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, तुमची स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, ही शुद्ध आमची भावना आहे, हे आमचं विजन आहे की प्रत्येक व्यक्ती जो पीआरबी मध्ये येईल त्याची स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत। गेटिंग मी क्लिअर? पहिलं ट्रेनिंग आपण प्रेझेंटेशनचं देतो, दुसरं ट्रेनिंग 1 ते 2 महिन्याच्या गॅप मध्ये आपण देतो, त्याला प्रेझेंटर लेवल 2 आपण सांगतो, ऍडव्हान्स ट्रेनिंग थोडंसं, जेणेकरून तुम्ही इथे येऊन बोलू शकता लोकांसमोर। आजपर्यंत तुम्ही आयुष्यात कधी माईक हाता धरला नसेल तरी सुद्धा तुम्ही येऊन लोकांसमोर बोलणार, अँकरिंग करणार, स्पीच द्यायला शिकणार तुम्ही, तर आम्ही ते ट्रेनिंग देणार। त्यानंतर पुढचं ट्रेनिंग असं, जसं तुमचा ग्रुप वाढत जातो, 2, 4, 8, 16, 32, 64 व्हायला वेळ लागत नाही, नंतर तुम्हालाही कळत नाही तुमचं नेटवर्क कुठं चाललंय, तुम्हाला इंटरनेटवरती ई पोर्टलवरती कळतं की अरे बापरे एवढा बिझनेस डेव्हलप झालाय, माझा एवढा चेक आज निर्माण पण झाला, काही कालावधीनंतर तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नाही। आणि जसा जसा हा बिझनेस वाढत जाईल, 200-500 लोक तुमच्या ग्रुपमध्ये येतील, त्यावेळेला तुम्हाला ग्रुप लीडर वर्कशॉप मध्ये ट्रेनिंग दिलं जातं, पूर्ण 1 दिवसाचं ट्रेनिंग। 1 दिवसाचं ट्रेनिंग म्हणजे लक्षात घ्या, सकाळी नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं स्नॅक्स, चहा पाणी हे सगळं कंपनी प्रोव्हाइड करते, आणि ज्ञानाचे पैसे घेत नाही आणि नाही खाण्यापिण्याचे पैसे तुमच्याकडनं घेत नाही। आम्ही हे धीरूभाईंचं वाक्य चोरलेलं आहे, धीरूभाईंचं तत्व एक चोरलेलं आहे, धीरूभाई अंबानी गॉडफादर होऊन गेले आपल्या भारतासाठी, राईट, बिझनेस फादर म्हणला पाहिजे, हाय की नाही, बिझनेस का बाप, भारताला त्यांनीच बिझनेस शिकवला, बरोबर आहे। या व्यक्तीचं एक तत्व होतं, ते नेहमी म्हणायचे की लोगो पे निवेश करो, लोगो पे निवेश करो, लोकांवर गुंतवणूक करा। मशीनवरती जमिनीमध्ये कोणी गुंतवणूक करतं, लोकांवर गुंतवणूक करा। आणि चांगली गोष्ट होती, मग आम्ही चोरली, चांगलं केलं ना, आणि म्हणूनच तर तुमच्यावरती आम्ही पैसे लावणार आतापर्यंत, राईट। आणि आम्हाला हे चांगलं माहिती आहे, जखमी घोड्यावरती रेस जिंकू शकत नाही, जखमी घोड्यावर रेस जिंकू शकत नाही, मग आम्ही कुणावरती पैसे लावणार जो तगडा घोडा आहे, राईट। माफ करा पण थोडस स्पष्ट का बोलतोय, कारण हा व्यवसाय तुम्ही पण व्यावसायिक असणार, आमच्या बरोबर येणार, आमचे पार्टनर होणार आहात। लक्षात घ्या, प्रेझेंटेशनचं जे ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करणार तुम्हाला, त्याची एक रिक्वायरमेंट असणार आहे, हे जे प्रेझेंटेशनचं स्क्रिप्ट आहे तुम्हाला तुमच्या जॉईनिंग पॅकेज मध्ये येतं, किंवा तुम्ही आताही आमच्याकडे घेऊ शकता 10 रुपयामध्ये 2, ज्ञानाचे पैसे नाही, स्टेशनरीचे पैसे घेणार, राईट। कारण हे निर्माण करण्यासाठी बुद्धीचा वापर झालेला आहे, त्याचे पैसे आम्ही घेत नाही कधीच, बरोबर आहे। आता ही जी स्क्रिप्ट आहे, ही स्क्रिप्ट पाठ पाहिजे, पहिली जी 5 पानं आहेत ना ती पाठ पाहिजेत, जो व्यक्ती हे पाठ करू शकेल त्याच व्यक्तीला ट्रेनिंग दिलं जातं। कारण लक्षात घ्या, आपण घरी सत्यनारायणची पूजा करतो, भटजी येतात आपल्याकडे, येतात की नाही, त्यांची पोथी पाठ असते ना, जर पाठ नसेल 4 वेळा उघडून उघडून बघत असतील तर आपण परत बोलवणार त्यांना, सव्वाशे रुपये गेले।